नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बघा, आज आरोग्य विभागाचा जो पेपर होता पहिल्या शिफ्टचा, त्यामध्ये पूर्णतः गोंधळ झालेला आहे. न्यूज पाहूया मित्रांनो, त्याबद्दल काय आलेली होती. विभागाच्या परीक्षा केंद्रांवर गोंधळ झालेला आहे. परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थ्यांना पेपर मिळालेला नाहीये. बसण्याची व्यवस्था नीट नव्हती, त्यामुळे सुद्धा परीक्षार्थींचा प्रचंड गोंधळ उडालाय. नाशिक आणि पुण्यातल्या परीक्षा केंद्रांवर हा गोंधळ झाल्याचं समजतंय. आरोग्य विभागाच्या परीक्षांवरून प्रचंड मोठा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्याच्या तारखा बदलताना दिसत आहेत आणि आता थेट आज परीक्षा येऊ घातली आहे. विद्यार्थी हे परीक्षा केंद्रांवर पोहोचले, मात्र परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थ्यांना पेपर मिळालेला नाहीये. त्यांची आसन व्यवस्था नीट केलेली नाहीये, त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. सध्या नाशिक आणि पुण्यातले हे दृश्य आपण पाहतो. आम्ही आहोत, बऱ्याच मुलांचं इथं हॉल तिकीट जनरेट, म्हणजे हॉल तिकीटचा नंबर आहे, त्या नंबर मिळालेला नाहीये. 10 वाजून गेले, आता राईट टाईम 10 वाजून 2 मिनिटं झालेले. अजून एवढी मुलं आहेत, सगळ्या मुलांना हे करा एकदा. सगळ्या मुलांना आतापर्यंत त्यांना सीट नंबर भेटत नाहीये, डायरेक्शन कोण देत नाहीये. डिजिटल लॉक जो क्वेश्चन पेपरच्या बॉक्सला असतो, तो डिजिटल लॉक्सचा कोड जो आहे तो ज्या मिनिटाला तो एक्झामच्या या परीक्षांसंदर्भातला जो गोंधळ आहे त्या सगळ्या संदर्भातले अधिक तपशील घेऊया. आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या संपर्कात आहेत. निलेश, परीक्षांचा सावळा गोंधळ काही थांबत नाहीये, म्हणजे परीक्षांच्या तारखा बदलत होत्या, मात्र आता प्रत्यक्ष विद्यार्थी परीक्षेला आले तेव्हा सुद्धा गोंधळ थांबलेला नाहीये. सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच, आता परीक्षा हॉलच्या बाहेर आणि शाळांमध्ये मोठा गोंधळ झालेला पाहिला म्हणतो. पुण्यातल्या बहुतांश शाळांमध्ये ही आरोग्य विभागाची परीक्षा आहे, मात्र काही शाळांमध्ये मुलांना, जे विद्यार्थी आहेत, त्यांना बसण्याची व्यवस्था नीट पाहिजे नव्हती. त्याचबरोबर परीक्षेच्या वेळी, म्हणजे 10 वाजताही त्यांना जो परीक्षेचा आसन नंबर होता तो नीट मिळाला नव्हता. एवढंच नाही तर जो परीक्षेचा कोड असतो तोही त्यांना मिळाला नव्हता. त्यामुळं परीक्षा द्यायची कशी हा त्यांच्या प्रश्न निर्माण झाला होता. त्यात बसण्याची व्यवस्था नव्हती असा संपूर्ण प्रकार आता या पुण्यामधल्या काही शाळांमध्ये पाहायला मिळतोय. आणि आता जो व्हिडिओ पाहतोय तो आहे पुण्यातल्या इनामदार कॉलेज कॅम्प परिसरातली ही शाळा आहे, तिथला हा गोंधळ आहे. अशा बऱ्याच ठिकाणी आता माहिती मिळते की असा सावळा गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.